तुमका माहिती आहे आम्ही ना गावात असताना हिवाळ्यात रोज शेकोटी भेटवायचो, खूप मजा यायची. हा म्हणजे मला तसा फारसा अनुभव नाहीये पण मजा येतच असणार शेकोटी. तुझ्याने काहीही होणार नाही, तू असाच राहा. आवडते ना ती? हो. काय कुठे काय हेच ते सरस्वती, म्हणजे मला मला तुझ्याशी थोडं बोलायचं. बोला ना सर, काय झालं? तू ते म्हणत होतीस ते करेक्ट होत, एकदम करेक्ट. काय हा ते म्हणत होतीस ना की म्हणजे आपल्याला देव कायम मदत करत असतो, तो आपण हाक मारल्यानंतर आपल्या हाकेला धावून येतो, म्हणालीस ना? करेक्ट, एकदम करेक्ट. आवडलं मला. काय का आवडते की नाही? त्या व्यक्ती बरोबर आयुष्याची स्वप्न बघतोयस तू, तिच्यासोबत भविष्याच्या गप्पा मारायच्या सोडून भूतकाळात त्या गप्पा का मारतोयस? इथे येण्याच्या आधी तू ठरवलं होतस ना सरस्वतीला प्रपोज करायचं म्हणून, आणि मग गाढवा आत्ता का घाबरतोयस? अरे बोल. ही शेकोटी लाकड पेटवल्यानंतर मस्त उबदार वाटत ना सर? लाकड टाकल्यावर उब मिळणारच. हो येणार. तू काय मडमड करतोयस? माझ्या मनातलं कस सांगू? ऐक, जी संधी आहे ना आणि त्याच सोनं कर, अशी संधी परत परत नाही मिळणार. असे प्रसंग आयुष्यात एकदाच येतात. जातो. ऑल द बेस्ट. ही विशालनेच केली असेल. अरे यात ताज्या खुणा आहेत. म्हणजे त्याला माहित होत की त्याला शोधण्यासाठी मी इकडे येणार आहे. याचा अर्थ आपण बरोबर मार्गावर. हो, आपण एक काम करूया, आपण या रस्त्यावरून सरळ सरळ जाऊया. माझं मन सांगते ते इकडेच कुठेतरी. चला. विशाल, बया, विशाल, बया. सरस्वती, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. इनफॅक्ट खूप दिवस मला तुला काहीतरी सांगायचं होतं. बोला ना सर. सरस्वती, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, ती का येतात, कशासाठी येतात याचा अर्थ आपल्याला तेव्हा कळत नसतो. पण आपल्याला फक्त तेवढंच जाणवतं की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यानंतर तिला संपूर्ण आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. माझ्यासाठी ती व्यक्ती तू आहेस. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला मैत्रीचा नवा अर्थ कळला. आपण एकमेकांची काळजी घेतली, कठीण प्रसंगात एकमेकांना साथ दिली. इनफॅक्ट आत्ताही अशा प्रसंगात एकमेकांना साथ देतोय आणि हीच साथ मला आयुष्यभरासाठी हवी आहे. सरस्वती, एक सिनियर म्हणून कदाचित तू माझ्याकडून काही गोष्टी शिकली असशील नसशील मला नाही माहित, पण मी मात्र तुझ्याकडून खूप मोठी गोष्ट शिकलोय. माणूसपण. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधीही न अनुभवलेली नात्यांची गंमत मला तुझ्यामुळे कळली सरस्वती. तुझं कायम माझ्या सोबत असणं. ओ रंग, कधीतरी मध्येच एक्साइट होऊन काय हँटर आहे असं म्हणून उडी मारणं, तितक्याच हक्काने माझ्या घरी येऊन माझ्या आईसारखं मला जेवायला घालणं,
अशा कितीतरी गोष्टी आहेत सरस्वती, आणि हे सगळं मला आयुष्यभरासाठी अनुभवायचं आहे. मी आधीही तुला सांगितलं हे सगळं. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर सरस्वती, आय लव्ह यू. पण ऑफकोर्स तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण हो, तेव्हाही माझ्या भावना तितक्याच खऱ्या होत्या जेवढ्या आत्ता आहेत. तुला खरं सांगू सरस्वती, म्हणजे मी असं ऐकलंय की लोक जेव्हा प्रेमात पडतात ना तेव्हा त्यांच्या पोटात गोळा वगैरे येतो, त्यांना ना समोर अशी फुलपाखरे वगैरे उडताना दिसतात. पण मला तसलं काहीही होत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, तू जेव्हा माझ्या सोबत असतेस ना तेव्हा मला खूप शांत वाटत सरस्वती. तुझ्या आनंदात मला आनंद मिळतो. माझ स्वतःच हक्काच असं म्हणावं असं माणूस कोणीतरी आपल्या सोबत आहे असा विश्वास वाटतो मला. आणि हाच विश्वास मला तुलाही द्यायचा आहे सरस्वती. म्हणजे मला तुला ना कायम आनंदी बघायचंय. तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण झालेली मला बघायची. एक मिनिट. म्हणजे तुला असं वाटत असेल की मी तुझ्या प्रेमात वगैरे पडलो. नाही, उलट तुझ्या प्रेमामुळे मी नव्याने स्वतःला सापडलोय. आणि हा शोध मला तुझा हात हातात घेऊन घ्यायचा आहे. फक्त याच जन्मात नाही तर इथून येणाऱ्या पुढच्या सगळ्या जन्मात. सरस्वती, माझ्याशी लग्न करशील? विशाल, विशाल, हीरा, आरो दादा, हीरा, तुम्ही सोबत इकडे काय करताय? तर बघितलं, तुमका मी बोललेलं आहे ना, देव परीक्षा घेता पण मार्ग पण दाखवतो. हीरा, मला माहिती होता तू तुझी कॅम्पची लीडरशिप अगदी चोख पार पाडशील. बघितलास, हमको शोधून काढलास असतो. विशाल सर, तुम्ही इकडे कसं काय आलात? म्हणजे तुम्ही तर ग्रामपंचायतीकडे जायला निघाला होतात ना? अरे हो, मी ग्रामपंचायत शोधायलाच निघालो होतो. तर मला एका माणसाने सांगितलं की तुम्ही इथून सरळ जा, असे जा, तसे जा, आणि तो रस्ता सांगत होता. त्याप्रमाणे मी फॉलो केलं तर आम्ही या जंगलात येऊन पोचलो आणि रस्ता हरवलो. पण तुला कसं माहित पडलं बयो की विशाल सर त्याच दिशेने गेलेत? मी विशाल सरांना फोन करत होते तेवढं त्यांचाच फोन येलो आणि ते बोलले की मी एकटोच हरवलंय काहीतरी. कळल्या मी लगेच निघाले एकटे. कोणालाही न सांगता तू इकडे येतेस? शेकोटीचा आनंद लुटतेस? तुला शोधण्यासाठी आणि विशाल सरांना शोधण्यासाठी आम्ही कॅम्प सोडून भटकतो अख्ख्या जंगलात. मुद्दाम केलंस ना हिरा? एक शब्द बोलू नकोस. तुला माहित आहे कॅम्पची लीडर मी आहे, मी सगळं बघते.
आणि मला त्रास व्हावा म्हणून तू हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस, मुद्दाम केलंस तू. एक मिनिट इरा, एक मिनिट. आपण इथे कॅम्प लावायला, इथल्या लोकांना मदत करायला, त्यांची ट्रीटमेंट करायला आलोय ना. अगं त्या सगळ्या गडबडीत आम्ही अनफॉर्च्युनेटली रस्ता चुकलो, याच्यामध्ये दोष कोणाचाही नाहीये. हे घडून गेलंय, दॅट्स इट. तू हिची बाजू का घेतोयस? अरे पोरांनो, तुम्हाला काय बोलायचं असेल, मांडायचं असेल तर गावात जाऊन बना, पण आता इथून चला लवकर. आधी ही शेकोटी विझूक होई. ए तुम्ही दोघांची आग विटवा बघू. चला चल चल चला लवकर इथून. ये बयो सावकाश. सगळा सगळा प्लॅनचा बट्ट्याबोळ झाला. नाही तर काय, माका तर भीती वाटत होती. आता शुभूक सगळा समजता का काय? आज तर हॉस्पिटलमध्ये ती बयो पण नव्हती मध्ये मध्ये करायला. शुभंकर जर आला नसता ना तर आपला प्लॅन झालाच असता. चांगलं डील हातातून गेलं भाऊजी. अहो वहिनीनू, माका ओगीसनं शुभू सोबत खोटा बोलूक लागला. मी कामावर परत येतोय, माका नोकरीचं महत्व, मी विचार करतोय. सांगावं लागलं म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये परत जॉईन करावं लागणारच होत. हो वहिनीनू, मी काय थाय जाऊत नाही, मी नाही जात थाय. त्या बयोला हॉस्पिटल मधून बाहेर काढल्याशिवाय तुमची सुटका नाहीये. अहो वहिनीनू, असं काय करतास तुम्ही? एक मिनिट. पोटेचा फोन. पोटे? हॅलो गौतमी मॅडम. हा पोटे बोला. गौतमी मॅडम, शुभंकर सर आता घाईघाईत कुठेतरी बाहेर निघून गेले, अजून आले सुद्धा नाहीयेत. काय शुभंकर आता कुठेतरी गेला? पण घरी तर नाही आला. ओ वहिनीनू सॉरी, हा माझ्याकडनं तुमका सांगूचा राहून गेला. शुभूक ना फोन इलो होतो, तो घाईघाई खेळतरी बाहेर निघून गेलो. भाऊजी मग तेव्हाच नाही का सांगायचं? सॉरी ना, माझ्या डोक्यात निघून गेला. तर कुठे गेला नेमका, काही बोलला का? मॅडम ते कुठे गेलेत याच्यापेक्षा ते आत्ता हॉस्पिटलमध्ये नाही आहेत हे महत्वाचं नाहीये का? अहो मॅडम, हीच तर नामी संधी आहे. हे बघा रात्रीची वेळ आहे, आपण सगळं काम आत्ताच उरकून टाकूया. काय? नाही 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 पोटे, मी आत्ता रिस्क घेऊ शकत नाही, आत्ता काही काम होऊ शकत नाही. अहो मॅडम ऐका माझं. हे बघा ही चांगली संधी आहे, अशी डील पुन्हा नाही करता येणार आपल्याला. प्लीज ऐका माझं. पोटे मी सांगितलं ना, आत्ता काम होऊ शकत नाही. ठेवा फोन. काय बोलत का होता पोटे? काही नाही. इरा थांब ना. इरा थांब. काय चाललंय तुझं, खय चाललंय? अगं एवढं मोठं जंगल, साप वगैरे येतात हय. तूच सगळ्यात मोठी साप आहेस कळलं? मला जे करायचं ते करू द्यायचं, तू मध्ये नको पडूस. इरा थांब. अगो ऐक ना, असं किती करतस दादा, बघ नाही कसा वागता. इरा का काय करतेस तू? हात सोड, हात सोड. सर तुम्ही तरी सांगा ना. इरा ऐक माझा, या बघ ह्या जंगल आपल्या ओळखीचा नाही, पाय वाटा सगळ्या परक्यात, कशा कुगास रिस्क घेतस? मी म्हणाले बजवो माझा हात सोड. इरा ऐक. इरा इरा राजा भाऊ लागला काय फोन? अगो फोनच नाही लागणार, फोन नॉट रिचेबल लागता. हा भयच आपण फोन स्विच ऑफ येतोय. इराला फोन करून बघा की. हा हा इरा करते. ए लागलो लागलो फोन. हा फोन कट झालो. अरे बापरे, परत लावून बघा. हा हा लाईते. फोन लागणार नाही हा. अगो माका वाटत ना रेंज येता आणि जाता, काय कळणार नाही गो. अरे देवा कुठं येऊन फसलोय हो आपण. काका महाराज रक्षण करा, आता या अंधारात कुठे शोधायचं हो त्यांना. ए देवा राहून आता. अरे आता तूच मार्ग काढ रे ह्या पोरांका, वाचू या तू.
काय झालं? बयो आणि विशाल आले परत? नाही ना, त्यांचा अजून काही पत्ता नाही लागला. तुमचा काही कॉन्टॅक्ट तरी झाला का त्यांच्याशी? फोनवर फोन करतो पण काहीच कॉन्टॅक्ट होणार नाही. आणि हिरा कुठे आहे? तिला इतके कॉल्स ट्राय करतोय, तिचा फोनच लागत नाहीये. सर, ते बराच वेळ झाला बयो आणि विशाल सर आले नाहीत ना, म्हणून मग आरव, हेतल आणि इरा स्वतः गेलेत गावाकडं. म्हणजे ग्रामपंचायतीतून काही कळलं तर आणि गावाकडे कुणी पाहिलं असलं तर शोध लागेल म्हणून. सर, त्या तिघांचा फोन नाही लागत आहे आता. काय बोलताय तुम्ही? काय चाललंय इथे? बयो आणि विशालला शोधण्यासाठी मी इथे आलो, आता इरा, आरव, हेतल ह्यांना पण शोधायचं आपल्याला. तुम्ही सगळे एकत्र का नाही गेला त्यांना शोधायला? हो सर, इरान सांगल्यान की तुम्ही कॅम्प कडे आणि या पेशंट कडे लक्ष द्या, म्हणून आम्ही हयसर थांबलो. एक काम करा, आता तुम्ही इथेच थांबा, मी त्यांना शोधून घेऊन येतो. सर थांबा. ओ सर नको, अहो भरपूर रात्र झाली आणि गावचे रस्ते नवीन माणसात चकू देतात. आणि आता पोरा अशी येतच असतली ना, म्हणजे तुम्ही हयसून गेले आणि पोरा दुसऱ्या रस्त्याने गेले तर उगा चुकामुक होतली. पोरा हय येतरी आपण वाट बघूया सर. सांगितलं सर, मला तुझं काही बोलायचंच नाही. अगं काय करतेस गावठी? इरा अगोद विष पसरू नये म्हणून मी करते. थांब. हात काढ इरा, खूप दुखतय. कस तरी होतय. काय सर, आपल्याला काहीतरी टोकरी हव्या. खळ आहे का कोणाकडे? चुरी किंवा काहीतरी? कोणाकडे काही टोकदार वस्तू आहे का? पटकन बोला. एक मिनिट. सावकाश. इरा, इरा इथे बघ. इरा, इरा बघू सर. सावकाश, सावकाश बयो. एक मिनिट. अगं काय करतेस? काय कापशील तू? सरस्वती, तिला आपण कॅम्पमध्ये घेऊन जाऊ. लवकरात लवकर अँटीडोट लवकर घ्या. राजा भाऊ, काही खरं नाही, मी त्यांना शोधून येतो, तुम्ही इथे थांबा. अहो पण सर, तुम्ही पुऱ्या गावात शोधतालाय खाय त्यांना? अरे खूप उशीर झालाय, आधी पोलिसांना कळवावं लागेल. मुलं जर गावातच गेली असते ना तर गावातल्या लोकांनी कॅम्पचा रस्ता दाखवला असता त्यांना. पण इतक्या वेळात ते जर परत आले नाही, त्याचा अर्थ ते गावापासून कुठेतरी लांब गेलेत. आणि आपण जर पोलिसांची मदत घेतली तर तपास लवकर लागेल. मी आलोच. सर, माका वाटतं ती परत तीच माणसं आली होत, म्हणजे ती बयोग घेऊन येली की काय? हिरा, काय झालं हिराला? काय झालं हिराला? मी सर, मी सगळं सांगतो तुम्हाला, आपण तिकडे घेऊन जाऊया. मेड बाहेर घ्या. हिरा, काय झालं हिराला? हिरा, हिरा, ही बेशुद्ध का पडलीय? हिरा, हिरा भयो अगं बोल, तू तरी सांग. हिरा बाबा, हिराच्या पायात साप चावलं.